एक मोठी बातमी ती म्हणजे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या मंत्री शशिकला झोले यांनी गौप्यस्फोट केलेला आहे. कोरोना महापुराचं संकट टळल्यानंतर हालचाली होणार असल्याचं म्हटलंय. शशिकला झोले यांच्या वक्तव्यानं खळबळ उडालेली आहे. कर्नाटकच्या मंत्री शशिकला झोले यांनी गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोरोना महापुराचं हे संकट टळल्यानंतर हालचाली होणार असल्याचं शशिकला झोले यांनी म्हटलेलं आहे. शशिकला झोले यांच्या वक्तव्यानं खळबळ उडाल्याचं आपण पाहतो. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या हालचाली होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या मंत्री शशिकला झोले यांनी गौप्यस्फोट केलाय. कोरोना आणि महापुराचं संकट टळल्यानंतर हालचाली होणार आहेत असं म्हटलं जात आहे. शशिकला झोले यांच्या वक्तव्यानं खळबळ उडालेली आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. कर्नाटकच्या मंत्री शशिकला झोले यांचा गौप्यस्फोट. कोरोना आणि महापुराचं हे संकट टळल्यानंतर हालचाली होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आताची टीव्ही स्क्रीनवर ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जाते. कर्नाटकच्या मंत्री शशिकला झोले यांनी गौप्यस्फोट केलाय. ज्ञानेश्वर साळोख हे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, नेमका काय गौप्यस्फोट केलाय, काय हालचाली होणार आहेत? ज्ञानेश्वर, कर्नाटकच्या बाल विकास मंत्री शशिकला झोले या कोल्हापूर दौऱ्यावरती होत्या आणि याच वेळी पत्रकारांनी त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या तुलनेबद्दल विचारलं असता कर्नाटकमध्ये केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे, त्यामुळे या ठिकाणी सगळीच विकासात्मक कामे होत आहेत आणि त्याचमुळे अशाच पद्धतीचं सरकार आहे ते महाराष्ट्रात सुद्धा येणे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने येत्या काळामध्ये लवकरच हालचाली केल्या जातील अशा पद्धतीचा गौप्यस्फोट आहे तो त्यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी कोरोना आणि महापुराचं संकट टळल्यानंतर निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडतील अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट केलेला आहे, त्यामुळे एक प्रकारची राजकीय खळबळच आहे ती म्हणता येईल. कारण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जर ऑपरेशन लोटसची प्रक्रिया राबवली जाऊ लागली तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सरकारला धोका आहे तो सुद्धा संभवतोय. गेल्या काही दिवसापासून या संदर्भात आहे ते भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या कडून सुद्धा हे सरकार लवकरच कोसळेल अशा पद्धतीची वक्तव्य केली जात होती आणि आता शशिकला झोले यांचे हे वक्तव्य आल्याने कुठंतरी भाजपच्या गोटातून हे सरकार कोसळण्यासाठी पावलं उचलली जात आहेत का, हेच आता फार महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, हे सगळं खरं आहे, मात्र नेमकं त्यांनी असं काही सांगितलंय की ज्यामुळे नेमक्या काय हालचाली होणार, काय बदल होणार याची शक्यता येऊ शकते. शशिकला झोले यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारलं असता त्यांनी इतकंच सांगितलं की केंद्रात आणि राज्यात जर एकच सरकार असेल तर ती विकासात्मक कामे करण्यासाठी त्याची मोठी मदत होऊ शकते आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रात सुद्धा असं सरकारी येण्याची लोकांची मानसिकता आहे किंवा किंबहुना आमचं सुद्धा त्याच संदर्भातलं मत आहे आणि त्या दृष्टीने लवकरच या संदर्भातल्या हालचाली केल्या जातील किंवा पडद्यामधून हालचाली त्या घडवल्या जातील अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. मात्र नेमक्या या काय हालचाली असणार किंवा कोणकोण त्यांच्या संपर्कात आहेत हे मात्र त्यांनी सांगायला नकार दिलेला आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी. कोविडमध्येच आता महापूरचा पण परिस्थिती आहे, ते बघूया देवदयानं सगळं हे सुसूत्रपणे कोविड पण जाऊ दे आणि महापूरचा पण कुणाला त्रास होऊ नये असं देवाचरणी प्रार्थना करूया आणि देवाकडं प्रार्थना करूया की इथं पण आपलं सरकार येऊ दे, कारण चांगलंच आहे सगळीकडे आपलं सरकार झालं तर खूप चांगल्या पद्धतीनं. कारण एकच इच्छा वाटते की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे म्हटलं की कुठं राज्यामध्ये आपलं सरकार असतं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून खूप डेव्हलपमेंट करायला एक संधी मिळते. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न देवाकडे प्रार्थना करूया हे कोविड आणि फ्लड व्यवस्थितपणे होऊ देत नंतर त्याच्याकडे चर्चा करूया.